बारदे झूल झा बातिस्त विशेंत बारदे झूल झा बासित विशेंत वैद्यक शास्त्रातील 1919 सालचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ 1915 1916 1917 आणि 1918 या साली वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक कोणालाही दिले गेले नाही। 1919 बारदे झूल झा बास्तिस्त विशेंत यांना 4 वर्षानंतर नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले। बॉद्रे झूल हे बेल्जियम शास्त्रज्ञ होते। सूक्ष्मजीव तंतू वैज्ञानिक आणि रोगप्रतिकारक क्षमतेसंबंधी विज्ञानात जे काही तज्ज्ञ मानले जात त्यांचे पूर्ण नाव इम्युल झा बास्तिस्त व्हेसा असे होते। त्यांचा जन्म सान्ने येथे 12 जून 1870 रोजी झाला। 1892 त्यांनी ब्रुसेल्स विद्यापीठाची MD पदवी मिळवली। वैद्यकशास्त्रातील विद्यार्थी असतानाच त्यांनी आपल्या संशोधनास सुरुवात केली होती। 1894 बेल्जियम सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि ते पॅरिस येथे पारवा इन्स्टिट्यूट येथे संशोधन करू लागले। तेथील 5 वर्षाच्या काळात त्यांनी प्रतिरक्षा विज्ञानातील महत्त्वाचे शोध लावले। पाश्चर इन्स्टिट्यूटमधील मेचिन्युको प्रयोगशाळेत काम करीत असताना सजीवाच्या शरीरात आणि शरीराच्या बाहेर सूक्ष्म जंतू कोशिका पेशी विरघळणे व नष्ट होणे या क्रियेसंबंधी त्यांनी महत्त्वाचे शोध लावले। ज्या प्राण्यात प्रतिरक्षा निर्माण झाली असेल त्या प्राण्यांच्या रक्तातील रक्तरस त्याच्या शरीरात नव्याने शिरलेल्या त्याच रोगाच्या रोगजंतूला सूक्ष्मजीवांचा नाश करतो। हे त्यांनी पटकी प्लेग या रोगाचे सूक्ष्मजंतू वापरून सिद्ध करून दाखवले। रक्तरसातील या सूक्ष्मजीव नाशक घटकांना अलेक्झिन हे नाव दिले। हाच पदार्थ कॉन्फिनमेंट या नावाने ओळखला जातो। सर्व सस्तन प्राण्याच्या सामान्य रक्तरसात हा पदार्थ असल्याचे ज्ञात झाले आहे। या त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेसंबंधीच्या संशोधनासाठी त्यांना 1919 सालचे वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले असे ते बॉद्रे झूल झा बातिस्त विशेंत हे शास्त्रज्ञ होते। धन्यवाद। धन्यवाद मित्रांनो।